ठाणे जिल्ह्यातील ऐतिहासिक अशोक उपेनेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्याच्या दृष्टिकोनातून पालिका आयुक्त अभिजित बांगर आणि ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी मंदिराची पाहणी केली. मंदिराच्या जीर्णोद्धाराची प्रक्रिया मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट तसंच माती परीक्षण यांच्या माध्यमातून केली जाईल. त्याची जबाबदारी पालिकेच्या माध्यमातून पूर्ण केली जाईल असं या बैठकीत आयुक्त बांगर यांनी नमूद केलंय. श्री कोपिनेश्वर मंदिर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आकाराचे 4 फूट 3 इंच उंचीचे आणि 12 फुटी घेर असलेलं शिवलिंग आणि ठाणेकरांचं ग्रामदैवत असलेल्या कोपिनेश्वर मंदिर शिलाहार राजांच्या राजवटीच्या काळात 1810 ते 1240 दरम्यान बांधलं गेलं. 1879 वर्गणी गोळा करून मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार करण्यात आला. त्यानंतर 1996 या सभामंडपाचाही जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिराच्या आवारात विविध देवदेवतांची मंदिरे आहेत आणि या मंदिर परिसरात भाजी मंडई आणि ठाण्याची मुख्य बाजारपेठ आहे. त्यामुळेच हा परिसर दाटीवाटीचा आणि गर्दीचा आहे. या मंदिराचं ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार मंदिर परिसराचं सुशोभीकरणाचा संकल्प केला असून याबाबतची पाहणी मंदिराच्या विश्वस्तांसोबत करण्याच्या सूचना त्यांनी पालिका आयुक्त बांगर आणि जिल्हाधिकारी शिंगारे यांना दिल्या होत्या. त्यानुसार मंदिराच्या विश्वस्तांसमवेत ही बैठक पार पडली. यावेळी मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट तसंच माती परीक्षण या कामाची जबाबदारी पालिकेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येईल असं आयुक्तांनी सांगितलंय. तसंच मुख्य मंदिराचं डिझाईन, त्याचे ऐतिहासिक महत्व आणि मंदिराच्या नवीन गाभाऱ्याचा परिसर, मंदिराचा कळस, सभामंडपाची व्याप्ती, वास्तुविशारद नेमणं तसंच निधीच्या उपलब्धतेबाबत मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन बांगर यांनी दिलं आहे.